नगर येथील प्रतिबिंब संस्थेच्या वतीने नगरमध्ये ब्रायडल स्पर्धा आणि ब्युटिशियन आणि मॉडेलसाठी मेकअप स्पर्धा जीवेश्वर भवन बागडपट्टी येथे आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी नगरमधून आणि बाजूच्या शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला. नगरमध्ये प्रथम ही स्पर्धा घेण्यात आली आहे असं यावेळी सांगण्यात आलं आहे. ब्युटिशियन आणि मॉडेलच्या ब्रायडल स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून बेस्ट ब्युटिशियन ऑफ नगर सना शेख आणि बेस्ट ब्रायडल ऑफ नगर राधिका मंडलिक या विजेती ठरल्या आहेत. तर बेस्ट ब्युटिशियन द्वितीय संगीता जाधव आणि तृतीय जयश्री परमार ठरले आहेत. तसेच बेस्ट ब्रायडल द्वितीय कावेरी लोखंडे आणि तृतीय सविता शर्मा या विजेते ठरले आहेत. बेस्ट ब्युटिशियन ऑफ नगर सना शेख आणि बेस्ट ब्रायडल ऑफ नगर राधिका मंडलिक यांना पैठणी ट्रॉफी टायटल आणि भेटवस्तू तसंच कॉस्मेटिक देण्यात आले. तर इतर विजेत्यांना ट्रॉफी टायटल आणि भेटवस्तू कॉस्मेटिक देण्यात आले. त्यासाठी जयबाबा कॉस्मेटिक युरोप गर्ल स्वकुळसाठी हित संवर्धक मंडळ स्टेपअप सॅनिटरी पॅड तारांगण पैठणी साई गिफ्ट स्पार्कल इन्स्टिट्यूट यांनी सहकार्य केलं आहे. सहभागी सर्व ब्युटिशियन आणि मॉडेलला देखील प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. विजेत्या स्पर्धकांना गुरुमुखदास मोत्यांनी, अरविंद धिरडे, वैशाली कुदळे, शिवानी बागडे, अनुजा कांबळे, राहुल मोत्यांनी, परीक्षक भावना केदार, रचना काकडे, अश्लेषा भांडारकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत मोठ्या संख्येने नगरसह पुणे बीड जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महेश कांबळे यांनी स्पर्धेची संकल्पना सांगितली. पुणे मुंबईच्या धर्तीवर प्रथमच अशा पद्धतीची स्पर्धा नगरमध्ये प्रथमच आयोजित केली होती. स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पार्कल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आहेत. माझं प्रिझम स्पा आहे गुलमोहर रोडला. बाय प्रोफेशन मी ब्युटिशियन आहे, ब्युटिशियन विथ ब्युटी थेरपिस्ट. मी आज इथे ब्युटिशियनच्या ज्या ब्रायडल स्पर्धा करत आहे ते एक जज म्हणून इथे परीक्षक म्हणून इथं आज उपस्थित आहे. इथे स्पार्कल इन्स्टिट्यूटच्या वतीने आज सुंदर रीतीने ब्रायडल स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. खरंच कौतुक करावं तेवढं कमी महेश कांबळे सर आणि अनुजाचं. खूप सुंदर रीतीने इथं प्रोग्राम त्यांनी आयोजित केला आणि एवढ्या कमी वेळात एवढे पार्टिसिपेंट होतील असं मलाही वाटलं नव्हतं. पण सुंदर रीतीने इथं त्यांना आज रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि खूप छान ब्राईड पण खूप छान सुंदर पद्धतीने मेकअप वगैरे सजवलेले आहे आणि ब्युटिशियन्सनी तितकंच इथं मेहनत घेतलेली आहे. मॉडेल्सही तितक्या सुंदर आहेत आणि खरंच आम्हाला खूप मजा आली ज्यावेळेस आम्ही मॉडेल्स आणि ब्युटिशियन्स जे आम्ही निवड केली. खूप सुंदर त्यांचे कॉस्ट्युम्स पाहण्यात आले, त्यांचे हेअर ड्रेसिंग पाहण्यात आले, त्यांचे मेकअप्स पाहण्यात आले. प्रत्येक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केली होती आणि खरंच अनुजानी खूप सुंदर रीतीने परीक्षक पण निवडलेले होते. इथं एक ब्युटिशियन, एक फॅशन डिझायनिंग आणि एक आरोग्याविषयी सांगणारी. म्हणजे जितकं बाहेरचं सौंदर्य गरजेचं आहे तितकंच आर्थिक सौंदर्यही गरजेचं आहे असं आम्हाला सीमा मॅडमनी सांगितलं. इतकं सुंदर रीतीने इथं प्रोग्राम पार पाडण्यात आलेले आहे याच्याबद्दल स्पार्कलच्या वतीने मी खरंच धन्यवाद आणि खूप सुंदर कार्यक्रम घेण्यात आले. थँक यू टू ऑल द स्पॉन्सर्स अँड स्पेशली स्पार्क इन्स्टिट्यूट आज जो उन्होंने अरेंज किया है, ऑर्गेनाइज किया है. हमने हमारी मेहनत की और हमें एज मेकअप आर्टिस्ट फर्स्ट प्राइज मिला है. थँक यू सो मच, वेरी हॅपी. थँक यू स्पार्कल मेकअप स्टुडिओच्या वतीने मी अनुजा कांबळे. आज आम्ही ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन पूर्ण जिल्ह्याच्या ब्युटिशियन्ससाठी अरेंज केलं होतं. त्यांच्या कलेला वाव मिळावा, नवनवीन त्यांच्या सादरीकरणाला संधी मिळावी यासाठी आज आम्ही कॉम्पिटिशन अरेंज केलं होतं. त्यासाठी पूर्ण जिल्ह्यातून सगळ्याच ब्युटिशियननी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलं, स्पर्धेत भाग घेतला आणि कॉम्पिटिशन खूप उत्तम प्रकारे पार पडले. आम्हाला आमचे सगळे स्पॉन्सर्स आणि आमचे जजेसनी त्यांचेही मी आभार मानते की त्यांनी आम्हाला त्यांचा बहुमोल वेळ आणि गिफ्टसाठी आम्हाला मदत केली. थँक्यू सो मच. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.